महाराज खरं सांगू, आजकालच्या पोरींना सुद्धा असा पोरगा आवडतो. तिला सुद्धा असं धोत्रावाले माळकरी टाळकरी पोरं लग्नासाठी आवडत नाही. आमच्या पोरींना असा टाईट जीन्सवाला जिजे हवासुद्धा आत बाहेर जात नाही महाराज बरं का, अशी पोरं आवडतात. हां, इथल्या दोन गुंड्या उघड्या, हिकून इकून रान हाणलेलं, ती एकलं एक सवय महाराज पोरांना. हे सगळंच नांगर त्यात वरच नुसतं ठेवत नाही, त्याला बी अजून लाल करतात. काय कोंबडे आहेत का आपण महाराज बरं का, एवढा मोठा आई बापानं सुंदर आपल्याला मुलगा म्हणून जन्म घेतात, ते बी कोंबड्यासारखं वागायचो. इतके पोरं विचित्र निघाले, पोरांना बाह्य अंग म्हणजे सगळं वाटतं. तुम्हाला सुंदर दिसायचंय ना बरं का पोरांनो, तुम्हाला मी सख्या बहिणीसारखे सांगते, सुंदर दिसायचंय ना. अरे बाह्य अंगाने काही सुंदर दिसत नाही, सुंदर दिसायचंय ना मला जशी कणखर मिशी असावी. तरुण आहेत तर तरी मिशी ठेवत जा बरं का, मी म्हणून सांगते सुंदर दिसतं, मिशी ठेवत जा. येत नाही तर पाणी घाला पण आली पाहिजे. ठेवी जा दादा बरं का, बहीण नाही म्हणून सांगते, मिशी ठेवीच जा दादा. महाराज अशी मिशी असावी, थोडीफार दाढी असावी, कपाळाला गंध असावा, हिंदू धर्मात जन्माला आलाय. महाराज योग्य तशी केस असावी, अंगाला शोभेल अशी कपडे असावे, आई बहिणीकडे बघण्याचा दृष्टिकोन आदराने असावा, चारित्र्यात पवित्र असावं, देशाविषयी प्रेम असावं, धर्माविषयी आदर असावा, परमार्थाची जाण असावी. तुमच्यासारखा देखणार दुसरा नाही दादा. लय सुंदर दिस चालो, लय सुंदर. तर पोरा नाही, पोरी सुद्धा लय सुंदर दिसायचा प्रयत्न करतात, पण दिसत नाही हा वेगळी गोष्ट आहे महाराज बरं का, पण लय प्रयत्न करतात. कॉलेजला जायच्या 3 तास अगोदर पोरगी आरशासमोर असते, कमीत कमी 1.5 तास. महाराज नाही नाही ते खड्डी भरतीन, त्या आरशाला मनातल्या मनात विचारती, सांगा मी कशी दिसते. खरं बोलू थोडं झोंबलं तर झोंबू द्या, पण डुकरीन दिसते महाराज बरं का, जरासा चांगली दिसत नाही. सुंदर दिसणं दिसणं म्हणजे माता मावल्या काय, किती मेकअप केला म्हणजे सुंदर दिसायला असं नाही. तुमच्या मुलगीसारखी आहे बघा बरं का, थोडा राग आला तर येऊ द्या, पण पोरीला एक वाक्य घरी गेल्यावर सांगा. तिला म्हणा, हे बघ बाई, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, तुझ्या चेहऱ्यावर पडलेला डाग मी झाकून नेईल, पण तुझ्या चारित्र्यावर पडलेला डाग जिंदगीत कोणी झाकू शकत नाही. चारित्र्याच बरं काय, अरे असं जगावं, आपण कोणाकडे बघायचं नाही, ज्यानं आपल्याकडे बघितलं त्याला सोडायचं नाही. काय हिंमत आहे पोरीकडे वाईट नजरेनं बघायची, पण आमचं झटके देत चलत आहे काय बोलावं महाराज त्याला असं बरं का. नाही पण चूक पोरीची नाही, शुद्ध बीजा पोटी फळे हा रसाळ गोमटी. काय हसताय महाराज अजून बरं का, उगा बोलल्यावर राग येतो, पण कंपनी खराब म्हणल्यावर प्रोडक्ट खराबच येणार दादा बरं का, त्याला संस्कार चांगले लागतात. छत्रपती पोटाला आले मासा जिजाऊंच्या, कारण काय होतं, कूस तेवढी होती. धन्य धन्य थोरा आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोरा आई शिवरायांची जिजाई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. धन्य धन्य तुरा आई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य तुरा आई शिवरायांची जिजाई, पूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दीन दुबळ्यांना नव्हता होवाली, होती मुघलांची सत्ता त्यावेळी, दीन दुबळ्यांना नव्हता होवाली, होती जिजाईला खंत. झालं शिव पातो संत, होती जिजाईला खंत, झालं शिव पातो संत, जपूजी तो महाराष्ट्र सारा, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. आता काही काही माणसाचा याच्यावर सुद्धा आक्षेप असतो. आता आमची काही काही माणसं म्हणतात, कीर्तनात छत्रपती सांगावे का, सांगावे का, सांगावे का, ऐका बरं का, माझा राजा देव जरी नसला ना, माझा राजा देव जरी नसला ना, तरी आज जो मंदिरात देव आहे तो त्या देवामुळं म्हणून देवापेक्षा कमी नाही दादा. आणि महाराष्ट्रात राहून भारतात राहून ज्यांना छत्रपतींची कदर नाही ना, मी तर म्हणते ते पाकिस्तानात जन्माला आले असतं परवडला असत, हिंदुस्थानात राहायचा अधिकार नाही. महाराज मला कधी कधी आपापल्या धर्माचा फारसा अभिमान वाटतो. अरे कधी कधी लई वाईट वाटतं महाराज. परवा 2-4 दिवसापूर्वी मी नांदेडला गेलते, गुरुद्वारामध्ये गेले दादा. गुरुद्वारामध्ये काय नियम होते दादा, कट केल्यावर यायचं नाही, फाटकी जीन्स फाटका शर्ट घालून यायचं नाही, पोरीनं डोक्यावर पदर घेतल्याशिवाय यायचं नाही, पोरानं डोक्याला बांधल्याशिवाय यायचं नाही, कपाळाला गंध पाहिजे, हातपाय धुतल्याशिवाय यायचं नाही, काय नियम होते दादा. हा, आणि आम्ही आमच्या मंदिरात देव कमी लपडी जास्त,
तू ये तिकून मी येतो हिकून महाराज बर का आम्ही आमचा धर्म बुडवला बोलल्यावर राग येतो पण मला सांगा हे धर्माचं पालन आहे अरे आमचा परमार्थ कधी होईल आमचे वारकरी कधी सिद्ध होतील आमचा हिंदू धर्म कधी श्रेष्ठ होईल जया परमाथासी जाण ए न सांगावे जाण भजन चेतन परते सुहाई मांडे मांडे परते ताई बाबरे सांडे मांडे परते ताई सांडे मांडे परमार्थाशी जाड काय करायचंय आम्हाला धर्माचे पालन करणे पाखंड करणे हे जे आमचं काम आहे धर्माचं पालन करणं तुम्हाला सांगते माणसाला अनेक गोष्टीचा नाद असतो बरं का नाद मला एकाच गोष्टीचा नाद आहे कोणाला वाईट वाटलं तर वाटू द्या पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्या बाबतीत मी लोकांचं सांगत नाही सागराचं पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही श्वासात श्वास येतो पण छत्रपतींचा नाद कधी सुटणार नाही दादा नाद आहे नशा आहे नशा अरे वैद्याने हमे बीमार लिख दिया वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया अरे औषध इतने नशे इतने दादा लय गर्व है मला लय दादा माज म्हणल तरी चालेल आहे मला कायम वाटत अरे आमच्या पोरांनी अशी शिवजयंती करावी अरे अशी शिवजयंती करावी महाराष्ट्रातल्या प्रत्येक बाईच्या घरात स्वयंपाक पुरणपोळीचा झाला पाहिजे प्रत्येक घरात राजांचा पाळणा झाला पाहिजे आणि प्रत्येकाच्या मुखात कुठल्याही धर्माचा असू द्या छत्रपती शिवाजी साऱ्या राजांचा अधिपती आर दैवत छत्रपती नाम दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती बोला दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी शिवनेरी वर शिव जन्मला शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती सर राजांचा अधिपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज कोण छत्रपती शिवाजी महाराज ताई उभा राहिलेल्या बसलेल्या टाळ्या वाजवा जरा असू द्या जरा गर्व बर का कीर्तनात बसलेले उभा राहिलेले जे कीर्तन ऐकताय ज्यांना छत्रपती शिवरायांचा स्वाभिमान आहे हिंदू धर्माचा अभिमान आहे असा प्रत्येक जण टाळ्या वाजवाल जे भारतात जन्माला ती टाळ्या वाजवतील आणि जे औलाद पाकिस्तानात जन्माला आली ती टाळी वाजवायची नाही वाजवा वा कोण होते शिवाजी महाराज दादा स्वराज्य रक्षणासाठी 50 वर्ष आपला देह जिजवला कोण होते राजे ऐका जरा कान देऊन 3.5 वर्षाचा काळा कुट्ट कालखंड सर्व उत्तर हिंदुस्थान इस्लामी आक्रमकाच्या पंजाखाली गेलेला डोळ्या देखत माझ्या आई बहिणींची आबरू लुटली कुणाची कुस उजाडली तर कुणाच्या कुंकमा बरोबर संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं अरे माझ्या तुकोबाईंचं मंदिर माझ्या ज्ञानोबाईंचं मंदिर दिसलं नसत तर छत्रपती शिवाजी महाराज झाले नसत पंढरपूरचं मंदिर उद्ध्वस्त केलं तुळजा भवानीचं मंदिर उद्ध्वस्त केलं माझ्या बापाचं मंदिर उद्ध्वस्त केलं माझ्या आईचं मंदिर उद्ध्वस्त केलं निघाले ताटात मोगलशाही
काय केलं माझ्या राजाने? स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती, स्वराज्य रक्षण्यासाठी त्यांनी केलं एक हो जाती, घेऊन भगवा तो हाती, घेऊन भगवा तो हाती, सुराज्य घडविण्यासाठी आई शिवाई आईची जाई, आई शिवाई आईची जाई, आशीर्वाद हो पाठी, आशीर्वाद हो पाठी, दैवत माझ दैवत, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती। अरे शुभाचे मावळी आम्हाला नाही कुणाची भीती, अरे नाही कुणाची भीती, दैवत छत्र, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती, 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 दैवत छत्रपती आमचा, दैवत छत्रपती। वा दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या। अरे ताकद कुणाच्या ती नाही रे, तुम्ही असेच बसा, तुम्ही असेच बसला, तुमच्या डोक्यावर जरी नाचून येले ना माणसं तरी तुम्ही असेच बसला, कारण आमचं कसं आहे, तुम लढो हम है, आम्ही काही करत नाही, मला असली नेमळट माणसंच आवडत नाही। तुम्हाला एक सांगू, अरे आम्ही असेच ना, मऊ महिना हुनी जरी मऊ असलो तरी वज्राला भेदू इतके, हा धोत्राची ताकद तुम्ही कमी समजू नका, धोत्रात गुंडाळून हाणतील एखाद्या दिवशी, सुधरायचं नाही महाराज तुम्हाला, वारकरी साधी गोष्ट नाहीये। रामकृष्ण हरी मंत्र, अरे तीन युग एकत्र निर्माण करून ज्या देवाचा मंत्र आम्ही तयार केला तो रामकृष्ण हरी दादा, साधी गोष्ट नाही। छत्रपतींचा एवढा गर्व कारण त्यांनी वारकरी संप्रदायाला धरून स्वराज्य निर्माण केलं, गर्व कारण आहे। कोण होते राजे? अरे अनेक राजे, आणि अजून एक प्रथा चालू केली तुम्ही, एकमेकाला राजे म्हणायची, बंद करा। जी धोत्रात मुततो ती राजे, याला त्याची बायको आवरत नाही ती राजे, राजे दोनच, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, याच्या पलीकडे राजे नाही। कुठल्याही आयऱ्या गायऱ्या नत्तो गायऱ्याला राजे म्हणायचं नाही। अरे कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज। शाहीस्थानाच्या लाल महालात चढल्यात शाहीस्थानाची पोरगी गायब झाली, बायको विचारते जहापणा, मुझे लगता है शिवा के मावळ्याने हमारी लड़की उठाली, शाहीस्थान शत्रू आहे पण बायकोला सांगतोय, अगे जर छत्रपतीच्या मावळ्यांनी पोरगी नेली असेल ना, शब्द देतो पोरीच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, त्याला राजे म्हणायचंय। छत्रपती शिवाजी महाराज गेले दादा, काळा दिवस आयुष्यातला सगळ्यात हिंदू धर्माच्या, औरंगजेबाचा पोरगा सांगत आला झापणा आपका सबसे बड़ा शत्रू गया, औरंगजेब सर्वात मोठा शत्रू, पटकन आपली जे करतात ना त्यांच्याकडे नमाज पाडतात ना ती चटई घेतली, त्या चटईवर बसला, नमाजासाठी दोन्ही हात केले आणि भगवंताला सांगितलंय अल्ला तेरे स्वर्ग के दरवाजे खुले रखना, एक बापना बेदशहा आ रहा है। काय ताकद होती दादा, काय ताकद होती, आणि आमची पोर गोरी दिसली गाला फसली की माझीच आहे निघाल हे तसाच कुत्र्यासारखा, आम्हाला काय पुरगी बुरगी कळती वय काय कळत नाही आम्हाला, लई विचित्र झाला हो, लई विचित्र समाज झाला, काय सांगायचं माणसाला, बोलल्यावर बिलच झोपतो, असून बोलायचं नाही करायचं तर खरं तुम्हाला म्हणून सांगते दादा, हा वरवारचा परमार्थ बास करा, आता बास झाला हे वरवारचा ढोंग, आता हे संसार परमार्थ हा लय झाला दादा, पैसा बिसा काही नाही दादा, अरे कोरोनात तरी कळला असेल, करोडपती जरी नवरा असला आणि पॉझिटिव्ह निघाला, बायको कुत्र्यासारखी भाकरं टाकती खा टच नाही मारा, आमच्या पोरांना वाटतं तिचं माझ्यावर लई प्रेम आहे, घरी गेल्यावर तिला एक मिस कॉल देईन, तिला म्हणाव फक्त भेटाई ये, आणि तिलाही सांगा काय नाही म्हणाव जरा सर्दी खोकला झालतो, डॉक्टरकडे गेलतो रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यात, ती जर भेटा आली तर मी पाटलाची नाही दादा, बरं कोण कोणाचं नाही दादा इथे,
डोक्यावर घेत जर नका कुणालाही. तुम्हाला काय वाटतं हे कुणी नाही दादा. कसमी बाते प्यार वफा सब बाते हैं पातो का क्या.